पुणे लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाई सुरू झाली असून प्रमुख पक्षांच्या उमेदवारांकडून अगदी जोरदार प्रचार केला जातोय. मात्र या रणधुमाईत काही अपक्ष उमेदवारांचा प्रचार अगदी लक्ष वेधून घेतोय. आज आपण अशाच एकांड्या शिलेदाराचा हटके प्रचार पाहणार आहोत. एक नजर टाकूया खास रिपोर्टच्या माध्यमातून. रणरणत्या उन्हात पुण्याच्या रस्त्यावर आनंद वाजपेयींची भटकंती सुरू आहे. सायकल विक्रेते असलेले वाजपेय पुणेकरांशी संवाद साधतात, कारण ते पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी ना वाहनांचा ताफा आहे ना कार्यकर्त्यांची फौज. हा एकल शिलेदार सायकलवरून आपल्यासाठी मतांचा जोगवा मागतोय. प्रदूषण हाच त्यांच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे. आपण किती वाट बघायची सरकारने काहीतरी करायची म्हणून मी सायकल चालवायला लागलो. हे बघा, महाआघाड्या किती जरी महान असल्या ना तरी त्या प्रदूषण आणि त्याच्यामुळे होणारे जे काही रोग आहेत ना त्याच्यापेक्षा मोठ्या नाहीयेत. मी जितके लोकांपर्यंत पोहोचतोय ही आघाड्यांवाली लोक सुद्धा माणसंच आहेत. आपल्या प्रचाराचे मुद्दे पटवून देताना आनंद वाजपे जागतिक आरोग्य संस्थेच्या अहवालाचा हवाला देतात. पुण्यातील प्रदूषणाची पातळी वाढली असून त्याविषयी एकही उमेदवार गंभीर नसल्याचं वाजपे यांचं म्हणणं आहे. कृपा करून माझी तुमची काही वैर आहे दुश्मनी आहे असं तुम्ही माझ्याकडे बघू नका. मी ह्या भीषण समस्येचा सामना करतोय, या भीषण समस्येशी लढतोय. मी लोकांना वैयक्तिक सामोरं जाऊन प्रत्येकाला भेटून प्रत्येकाच्या पर्यंत पोहोचून चौकाचौकामध्ये लोकांना थांबून 30 सेकंदांची मागणी करतोय. ती 30 सेकंद मला द्या. मी या प्रदूषणाबद्दल तुम्हाला जनजागृती करू इच्छितो आणि लोक अतिशय मला सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. पुण्यातील वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा पटवून देण्याकरता आनंद वाजपे यांनी सायकलवरून प्रचार करण्याचं तंत्र अवलंबलंय. निवडणूक म्हणतं की कार्यकर्त्यांचा फौज फाटा आणि वाहनांची रीघ ओघानं आली. मात्र आनंद वाजपेयींचा प्रचार यापासून कोसू दूर असल्यामुळे तो लक्षवेधी ठरतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.